पारनेर तालुक्यातील डिक्सळ येथे गेल्या 2 महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असताना डिक्सळ गावचे सरपंच भाऊसाहेब चौधरी यांनी टँकर आपल्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे गेल्या 2 महिन्यांपासून सरपंच चौधरी यांनी स्वखर्चाने संपूर्ण गावातील पाणी पुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. फेब्रुवारी महिना सुरू होताच गावातील कूपन नलिका विहीर जलाशय कोरडे पडतात ही परिस्थिती आहे. यावर्षी कोरोना या आजाराने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत गावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ही पायपीट थांबवण्यासाठी सरपंच यांनी टँकर आपल्या दारी ही संकल्पना राबवली आहे. सरपंच करत असलेल्या कामाबद्दल नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, पाहूयात. मी भाऊसाहेब बाबाजी चौधरी, सरपंच दीक्षा. माझ्या गावात उन्हाळ्यात दर उन्हाळ्यात पाण्याची खूप अडचण यायची. त्या कारणाने नंतर मी आता सरपंच झाल्यापासून मी असं ठरवलं आहे का प्रत्येक घरोघरी उन्हाळ्यात कोणालाही पाण्याचा त्रास होऊ नये, महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम मला माझ्या मनातून वाटतं. त्याच्यामुळं मी प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला भरपूर जेवढं पाहिजे तेवढं पाणी देण्याचं काम मी स्वतः करीत आहे आणि महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं काम करायचं माझं खूप स्वप्न होतं आणि ते त्या गावच्या लोकांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे स्वप्न माझं साकार झालेलं आहे. नमस्कार, मी अशोक महाराज शिंदे, गाव डिक्सळ. डिक्सळ गावची एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर उन्हाळ्यामध्ये भीषण दुष्काळ असतो आणि या दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होत असते. ही सातत्यानं येणारी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीवरती मात करण्यासाठी नवनिर्वाचित असणारे सरपंच भाऊसाहेब चौधरी यांनी स्वतःच्या खर्चातून स्वतःचा ट्रॅक्टर आणि टँकर घेऊन पाणी सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. घराघरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करण्याचा त्यांनी एक आदर्श उपक्रम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक माणसाला आज पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि अशा या उन्हाळ्याच्या आणि या कोरोनाच्या कालखंडामध्ये एक चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि येत्या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या दुष्काळी परिस्थिती उभी राहू नये म्हणून सर्व एकत्रित असणारे सर्व ग्रामस्थ असतील सर्वांनी एकत्र येऊन जर गाव टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालखंडामध्ये केला तर गाव पाणीदार होईल आणि या पाण्याच्या माध्यमातून महिलांची होणारी पायपीट असेल ती होणारी अडचण असेल ही अडचण निश्चितपणाने दूर होईल आणि माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मदत होणार आहे. म्हणून पाणी वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने पाण्याचं उत्कृष्ट प्रकारचं नियोजन येत्या कालखंडामध्ये सरपंच आणि उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून निश्चितपणाने होणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरपंच भाऊसाहेब चौधरी यांच्या भावी कार्यास लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो. आम्हाला हे सरपंच झाल्यापासून पाण्याची चांगली सोय झाली. इथून मागची आम्हाला काही पाण्याची सोयच नव्हती. आम्ही इकडे जायचो तिकडे जायचो एरींच्यावर, पण आता हे सरपंच झाल्यापासून आमची लई सोय झाली. आम्हाला चांगलं पाणी वगैरे चांगलं भेटतं. कोण नाही येऊन देत, पाणी सुद्धा देते नाही कोणी ताम भरून. मग आम्हाला आमची सोय चांगली केली सरपंचाने, आमच्या घरोघरी येऊन आम्हाला पाणी देते. ही चांगली मस्त परिस्थिती चालून स्वतः सहकार्य करून टिपाडे भरून देतात आम्हाला. पाण्याची आम्हाला काय अडचण भासून नाही दिली. असं सरपंच पण होणेच नाही म्हणजे आमचा बरोबर आहे, कारण कोणतं सरपंच काम केलंच नाही पहिलं. या वर्षी आपल्या घरात पाणी आले? आमच्या दारात नाही, फार घरात आली. आम्हाला पाण्याची निफरच नाही यंदा. आम्हाला काळजीच नाही पाण्याचे, नासा सरपंच वाहणार नाही कुठं. म्हटलं होऊन गेले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.